कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे कॉमन न्यूज चॅनल करा येथील अक्षय ग्रामीण युवा व सामाजिक विकास संस्था मुक्तापूर संचालित या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वृद्धाश्रमात महिला व पुरुष वृद्धांना कपड्यांचे वाटप करण्यात आलं यावेळी कपडे वाटपाच्या निमित्ताने मायेची उब घेऊन वृद्धाश्रमात गेलेल्या मान्यवरांना पाहून वृद्धांच्या डोळ्यांच्या कडा पाणवलेल्या होत्या यावेळी शरणपूर वृद्धाश्रमाच्या हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरतराव हिरडे हे होते प्रगत दक्षिण शेतकरी बाबूराव देवखिळे सौ जनाबाई देवखिळे सौ सुलोचना अधोरे सौ सुमन हिरडे व्यापारी विजय दहिवाळकर पत्रकार सुधीर चव्हाण वृक्षमित्र प्रदीप राजगिरे तर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष रमेशभाऊ सावंत पत्रकार गणेश जोशी श्रीनिवास रक्ताटे किरण अघाव अक्षय देवखिळे प्रज्ञा देवखिळे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून यावेळेस उपस्थित होते शरणपूर वृद्धाश्रमाच्या सचिव सौ सुरेखा मगर यांनी उपस्थित मान्यवर व दात्यांचे स्वागत केलं तर वृद्धाश्रम चालक व अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी वृद्धाश्रम स्थापनेमागचा उद्देश स्पष्ट करून या वृद्धाश्रमात सुमारे पंधरा ते सोळा निराधार पुरुष व स्त्री वृद्धांचे पालन पोषण आपण दानशूर व्यक्तीच्या योगदानातून सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत असून याबाबत सरकारचे कोणतेही प्रकारचे अनुदान मिळत नसल्याचं देखील सांगितलं वृद्ध महिलांना साडी चोळीचे तर वृद्ध पुरुषांना शर्ट पायजमा अशा पोशाखाचे वाटप यावेळी करण्यात आलं वृद्धाश्रमा साठी साखर तर वृद्धांना मिठाई व फळे देखील देण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार बाळासाहेब देवखिळे यांना शरणपूरच्या वृद्धाश्रमासाठी हातभार लावण्यास आपण प्रयत्न करू तसेच सर्व वृद्ध स्त्रियांना व पुरुषांना आपली माणसे समजून जपण्याचा प्रयत्न करू सामाजिक संस्थेकडून वृद्धाश्रमासाठी आर्थिक हातभार लावला जाईल यासाठी आपण पुढाकार घेऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळेस बोलताना दिली यावेळी संस्थेचे खजिनदार भाऊसाहेब वाघमारे महिला कर्मचारी ज्योति मगर सविता धनवटे संतोष मगर आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केलं तर प्रदीप राजगिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण कॉमन न्यूज मराठी नेवास